हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल माय रेसिपीज। तर आजची रेसिपी आहे बटाटा वडे। चला तर मग बघूयात बटाटा वडेची रेसिपी। जर तुम्ही अजून मला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग बघूयात बटाटा वडे कसे करायचे। तर इथे मी एक कप बेसन घेतले आहे, त्यात पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घेऊया। भजीसाठी जसे बॅटर बनवतो त्यापेक्षाही थोडंसं पातळसर असं बॅटर बनवून घेऊयात। एक कप बेसनसाठी पाऊण कप पाणी इथे मी वापर केला आहे। तर इथे बॅटर बनवून झालं आहे, हे बाजूला ठेवूयात आणि वड्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी ते बनवून घेऊयात। इथे मी पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतले, त्यात 1/2 चमचा मोहरी तळतळली की 1/2 चमचा जिरे, 6 छान परतून झाली की त्यात 5-6 कढीपत्त्याचे पानं, 1 लसूण आणि आल्याचं पेस्ट, हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात। तीन चार हिरव्या मिरच्याची पेस्ट, हे व्यवस्थित परतून झाले की त्यात 1/2 चमचा हळद, 3 केलेले बटाटे। तर मी 3 ते 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून ते हाताने स्मॅश करून घेतले, हे छान मिक्स करून घेऊया। एका लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर भाजी थंड झाल्यावर याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊया। तर अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेतले आहे। एक एक वडे बेसनच्या बॅटरमध्ये टाकून त्याला व्यवस्थित कोटिंग करून घेऊया आणि कोटिंग केलेले वडे गरम तेलात टाकून व्यवस्थित तळून घेऊयात। तर इथे हे वडे छान व्यवस्थित तळून झालेले आहेत, हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे बटाटे वडे तयार झाले आहेत। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।